ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णायते नमः रामकृष्णायते नमः प्रियबंध भगिनींनो नमस्कार <coughs> भगवान श्री श्रीरामकृष्णांचे अंतरंग शिष्य आपण बघत आहोत त्यामध्ये स्वामी त्रिगुणातीनंद महाराजांचं चरित्र आणि त्यांचे उपदेश यावर आपलं चिंतन सुरू आहे मागच्या वेळेस आपण पहिला भाग घेतलेला आहे त्यावेळेस आपण बघितलं भगवान श्री रामकृष्णाने त्यांना कशाप्रकारे ट्रेनिंग दिलं त्यांचं भारतभ्रमण बघितलं त्यानंतर स्वामीजींनी अमेरिकेवरून त्यांना एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांना खूप प्रेरणा दिली होती आणि सांगितलं होतं की आपण एखादं मासिक सुरू करायला पाहिजे एखादं नियतकालिक सुरू करायला पाहिजे स्वामी त्रिघुनादित्यानंदजी महाराजांनी प्रयत्न केले पण पैशाच्या अभावी आणि इतर कारणांमुळे त्यांना लवकर ते कार्य करणं काही शक्य झालं नाही जेव्हा स्वामीजी परत आले माहिती आहे की अठराशे सत्त्याण्णवला स्वामीजी परत आले स्वामीजी कलकत्त्यामध्ये राहू लागले तेव्हा त्यांना कळलं की श्रीगुणादित्यानंद महाराजांचा प्रॉब्लेम काय आहे ते का सुरू करू शकत नाही तेव्हा पहिलं म्हणजे पैशाची अडचण होती तेव्हा स्वामीजींची एक चाहत्या मिस मॅक्लौड मिस मॅक्लवड त्यासोबत त्या स्वामीजीसोबत होत्या त्यावेळेस ते त्यांनी ह्या कार्यासाठी एक हजार रुपयाची देणगी दिली त्यानंतर हरमोहन मित्र ते पण समोर आले आणि त्यांनी पण एक हजार रुपयाची देणगी दिली अशा प्रकारे दोन हजार रुपये मिळाले शारदा महाराजांना त्यांनी त्या ते दोन हजार रुपयामध्ये एक प्रिंटिंग प्रेस खरेदी केली त्यावेळेस किंमत काही तेवढी जास्त नव्हती तेव्हा एक प्रेस खरेदी केली आणि अठ्ठ्याण्णव साली अठराशे अठ्ठ्याण्णव साली कार्याला शुभारंभ केला आता बघा प्रेस सुरू झाली स्वामीजींनी नाव दिलं त्या मासिकाला उद्बोधन उद्बोधन असं नाव दिलेलं आहे ते मासिक आज पण आहे फक्त एकटे त्रिगुणादित्यानंदजी बघा एकटे आहेत आणि कार्य किती करायचं आहे एक तर ह्या जशी अशी मासिकासाठी देणग्या गोळ्या करायच्या आहे दुसरं म्हणजे लेखन लेखकांकडून लेख घ्यायचे आहे ते लेख एडिट करायचे एडिट झाल्यानंतर ते छापायचं छापल्यानंतर वर्गणीदार गोळा करायचे कारण हे मासिक जे घेणार त्यासाठी सभासदांची नोंदणी करणं त्यानंतर घरोघरी जाऊन ते मासिक विकणं ही एवढी सगळी कामं आणि कधीकधी कर्मचारी जर नसेल तर टाईप सेटिंगसुद्धा त्यांना स्वत करावं लागायचं बघा आणि स्वामीजींनी सांगितलं होतं की यामधला एकही रुपया खर्च करायचा नाही स्वतःसाठी म्हणून स्वामी त्रिगुणादितानंदजी भक्तांच्या घरी जाऊन जेवण करायचे अगदी कठोर परिश्रम धैर्य चिकाटी आणि कार्यावरती प्रेम हे असल्याशिवाय एवढं मोठं काम करणं शक्य नाही म्हणून तर म्हटलं आहे छांदगोपनिषदामध्ये यदेव विद्यया करोति श्रद्धया उपनिषदा तदेव वीर्यवत्तरम भवती कोणतंही काम जर चांगल्या प्रकारे व्हायचं चा असेल तर उपनिषद म्हणते तीन गोष्टींची आपल्याला गरज आहे यदेव विद्या करोती त्या कामाबद्दल माहिती पाहिजे त्या स्वामी त्रिगुणादित्यानंदजी स्वत लेख लिहायचे त्यांना बेंगॉली भाषेचं ज्ञान होतं कारण तुम्हाला भाषा माहिती पाहिजे तुम्हाला एडिट करायचं आहे तुम्हाला काही माहिती नसेल तर काम करणं शक्य नाही म्हणजे त्या कामाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणं ही पहिली गोष्ट आहे त्यानंतर श्रद्धया त्या कामामध्ये श्रद्धा पाहिजे हे भगवंताचं काम आहे ही भगवंताची पूजा आहे अशी एक निष्ठा पाहिजे आणि तिसरं म्हणजे उपनिषदा मनाची एकाग्रता तन मन धन देऊन ते काम करणं पूर्ण त्यामध्ये स्वतःला झोकून देणं म्हणजे इथे आपण बघतो की स्वामी त्रिघुनाथिता त्यांची कार्यावरची निष्ठा त्यांची चिकाटी त्यांचं धैर्य ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये असल्यामुळे आणि कठोर परिश्रम त्यांना हे मासिक काढणं शक्य झालं आणि स्वामीजींनी त्यांना कुणीही मदतीला दिलं नाही बघा सिंगल हँडेड फक्त एक कर्मचारी आणि त्यांना ते मासिक चालवावं लागत आहे चार वर्षपर्यंत त्या एकट्याने त्यांनी ते, एक ते मासिक चालवलं जोपर्यंत स्वामाजी होते तोपर्यंत त्यांनी कुणालाही असिस्टंट दिलं नाही हे कार्य बघून भक्तांना पण आश्चर्य वाटायचं स्वामीजींचा एक शिष्य होता शरदचंद्र चक्रवर्ती तो त्या मासिकाची पहिली प्रत जानेवारी अठराशे नव्याण्णवला पहिली प्रत बाहेर आली तेव्हा ती प्रत घेऊन स्वामीजीकडे आला आणि स्वामीजींना सांगू सांगू लागला की बघा त्रिगुणादित्यानंद महाराजांनी हे मासिक काढलेलं आहे आणि काय म्हणतात स्वामीजींना म्हणतात शरदचंद्र चक्रवर्ती म्हणतो महाराज स्वामी त्रिगुणदित्यानंद या नियतकालिकासाठी जे परिश्रम करत आहेत ते इतरांना साधणे शक्य नाही म्हणजे शरदचंद्र चक्रवर्तींनी सुद्धा मानलेलं आहे की त्रिगुणादित्यानंदजी जे कार्य करत आहेत तसं कार्य कुणालाही करणं शक्य नाही तेव्हा त्यावा त्यावर स्वामीजी काय म्हणतात बघा जे स्वामीजी किती प्रशंसा करतात स्वामीजींना किती आनंद होतो कि कि की त्यांना जे कार्य पाहिजे होतं ते कार्य आता सुरू झालेलं आहे तेव्हा स्वामीजी म्हणतात तुला काय वाटले की ठाकूरांचे हे संन्यासी शिष्य फक्त झाडाखाली धुने लावून स्वस्त बसायला जन्मले आहेत त्यांच्यापैकी कुणीही कोणत्याही कार्यक्षेत्रात जेव्हा पाय ठेवील तेव्हा त्यांचे काम पाहून सारे लोक थक्क होऊन जातील काम कसे करावे हे त्यांच्यापाशी शीख माझ्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्रिगुणातीत पाहना कसा आपली ध्यानधारणा साधना देखील सोडून देऊन कामाला लागला आहे हा काय त्याग झाला या कर्मप्रवृत्तीमागे त्याचे माझ्या माझ्याबद्दल केवढे प्रेम असेल पहा बरे कामात फत्ते होईल तेव्हा तो थांबेल आहे तुमच्या तशी जिद्द बघा स्वामीजी काय म्हणतात की तुमच्यामध्ये अशी जिद्द आहे तो कार्यात फत्ते झाल्याशिवाय थांबणार नाही आणि बघा साधन भजन सगळं काही सोडून दिलं आणि माझ्या आदेशाचं पालन करण्यासाठी तो केवढं परिश्रम करत आहे म्हणजे त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे म्हणून तो माझ्या आज्ञेचं पालन करत आहे आणि कठोर परिश्रम करत आहे आणि हे काही कमी आहे का कार्य करणं ही सुद्धा एक भगवंताची पूजाच आहे म्हणजे स्वामीजींनी म्हटलं की भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य काही झाडाखाली बसून धुनी लावून नुसते ध्यान करायसाठी की आलेले नाहीत ते जे ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतील त्यांचं कार्य बघून लोक थक्क होऊन जातील आणि शरदचंद्र चक्रवर्ती अगदी थक्क झाला की त्रिगुणच्तानंदी एवढं मोठं कार्य कसे काय एकटे करू शकतात आश्चर्य वाटलं म्हणून सभाजी म्हणतात की त्यांच्याकडून शीख जरा काम कसं केलं पाहिजे ठाकूरांच्या शिष्यांकडून शिकून घे हे प्रकारे काम केलं पाहिजे आता एवढी मेहनत शरदचंद्र चक्रवर्तींनी बघितलं की घरोघरी जातात मासिक विकतात लेख गोळा करतात वर्गणी गोळा करतात हे सगळं बघितलं आता तो काय म्हणतो बघा तो म्हणतो पण स्वामीजी भगवी वस्त्रे धारण केलेल्या संन्याशांनी गृहस्थांच्या दारोदार हिंडावे हे निदान मला तरी बरे वाटत नाही बघा शरदचंद्र चक्रवर्ती म्हणतो की संन्याशाची भगवी वस्त्र नेसून घरोघरी गृहस्थांच्या जाऊन ते मासिक विकणं हे मला तरी काही बरोबर वाटत नाही भगवान श्री रामकृष्णांनी पहिल्या भेटीमध्येच शारदाचा अहंकार दूर केलेला होता त्यामुळे शारदा म्हणाला होता की आता मला कोणतंही काम करायची लाज नाही माझा सगळा अहंकार निघून गेला बघा त्यावेळेस ठाकूरांनी जे मार्गदर्शन केलं जो उपदेश दिला तो आता कसा कामात येत आहे आता त्यांना लाज वाटत नाही डोक्यावर ते प पुस्तकं घेऊन विकायची लोकांच्या घरोघरी जाऊन एक संन्यासी त्यांना नाही लाज वाटत पण शरदचंद्र म्हणतो की आम्हाला लो, आम्हा लोकांना काही ते बरोबर वाटत नाही आता यावर स्वामीजी काय म्हणतात बघा स्वामीजी म्हणतात का बरे नियतकालिकाचा प्रचार गृहस्थांच्या कल्याणासाठीच आहे ना देशात होणाऱ्या या नवभावधारेच्या प्रचाराने सर्वसाधारणाचे कल्याण साधणार आहे हे फलनिरपेक्ष निष्काम कर्म साधनेपेक्षा कमी आहे असे का तुला वाटते आमचा उद्देश आहे जीवांचे हित करणे या नियतकालिकाच्या खपातून पैसा जमविणे हा काही आमचा हेतू नाही आम्ही आहोत सर्वस्व त्यागी संन्यासी समाज म्हणतात की का बरे तुला असं का वाटतं तुला वाईट का वाटतं हे जे तो कार्य करत आहे हे काही एखाद्या साधनेपेक्षा कमी आहे का हे निष्काम करणं म्हणजे काही साधनेपेक्षा कमी आहे का तू काही त्याला कमी समजतो का कर्माला तेव्हा ही पण उपासनाच आहे कर्मसुद्धा एक उपासना आहे हे स्वामीजी ठासून सांगतात आणि म्हणतात यामध्ये आमचा उद्देश काय आहे आम्ही तर सर्व सर्वत्यागी संन्यासी आहोत आम्हाला याच्यामधून म नफा कामवायचा नाही आहे आमचा उद्देश आहे की गृहस्थांना चांगले विचार मिळावे त्यामुळे त्यांचंच कल्याण होईल म्हणजे आम्ही हे सगळं जीवांच्या कल्याणासाठीच करत आहोत मग त्यामध्ये लाचकट कसली आहे लोकांना जे म्हणायचे ते म्हणू द्या लोक निंदा करतील स्तुती करतील त्याकडे लक्ष मुळीच द्यायचं नाही आपण लोकांच्या हितासाठी काम करत आहोत मग त्यामध्ये लाचकटली कसली आहे तेव्हा स्वामीजीने बघा किती प्रशंसा केली म्हणजे स्वामीजींना हे कार्य किती आवडलं आणि स्वामीजींनी आशीर्वाद दिला होता की तुझ्या जिव्हाग्री आणि करागिरी सरस्वती वास करेल तुझ्या हृदयामध्ये भगवंताच्या शक्तीचा संचार होईल आणि तू मोठमोठी कार्य करू शकशील हे बघा पहिलं उदाहरण उद्बोधन मासिक सुरू केलं शारदा प्रसन्न किंवा त्रिगुणातनंद महाराजांनी आणि एकट्यानी स्वतःच्या भरोशावर आणि ह्या विचारांचा प्रचार आणि प्रसार कलकत्त्यामध्ये सुरू केला आणि ते मासिक सुरू केलेलं अजूनपर्यंत सुरू आहे आणि त्याची लाखामध्ये आता विक्री होत आहे दर महिन्याला आपण नंतर बघतो की योगानंद महाराजांचं शरीर गेल्यानंतर माताजींना सेवेची गरज होती तेव्हा शारदा प्रसन्न किंवा स्वामी त्रिगुणातनंदजी महाराजांनी स्वत ती जबाबदारी घेतली उद्बोधनचं कार्य तर होतंच त्यासोबत त्यांची सेवा करण्याची जबाबदारी पण घेतली आणि गुरु होत्या गुरुवर भक्ती बघा शारदा प्रसन्नाची गुरुवर किती भक्ती एक दिवस माताजींना जेरामुटीला जायचं होतं बैलगाडीमध्ये बसून निघाल्या समोर त्रिगुणातीता त्रिगुणातीता इथा समाज म्हणाले की त्रिगुणात आता आनंद आपण थांबू तेव्हा समोर त्रिगुणातीता खांद्यावर मोठी काठी अंगरक्षक बॉडीगार्ड त्या बैलगाडीच्या जा समोर जात आहे मागून गाडी जात आहे मध्यरात्री गाडी जाते रोडवरून आणि बघितलं श्रीगुणातीतानी बघितलं की रस्त्यावर पावसामुळे एक मोठा खड्डा पडलेला आहे आता त्यामधून जर गाडी काढली एकतर गाडी उलटी होईल किंवा माताजी विश्रांती घेत आहे रात्रीची वेळ आहे माताजी झोपलेली आहे त्यांना जोरामध्ये धक्का बसेल त्यांची झोप मोडेल म्हणून बघा हा वीर शिष्य कसा आहे बघा तो म्हणतो की मी त्या गड्ड्यामध्ये झोपतो आणि माझ्या शरीरावरून गाडी जाऊ द्या म्हणजे स्वतःच्या जीवाची नाही जे एवढी माताजींवर भक्ती की माझ्या शरीरावरून गाडी जाऊ द्या म्हणजे माताजींना बिलकुल धक्का लागणार नाही आणि गाडी पण उलटी होणार नाही कारण त्याचं शरीर भरभक्कम होतं त्यांचं तेवढ्यात माताजींना जाग आली माताजींना प्रसंग कळला त्या गाडीच्या खाली उतरल्या आणि त्रिगुणादित्यानंदी महाराजांना चांगलं झापलं हे तू काय करतो आहेस असं करायचं असते का त्या गाडीच्या खाली उतरल्या हळूहळू ती गाडी खड्ड्यामधून बाहेर काढण्यात आली म्हणजे किती गुरुभक्ती की कि माताजींना बिलकुल त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या शरीरावरून गाडी न्यायला सांगतात दुसरी एक महत्त्वाची घटना आहे एकदा कलकत्त्याला असताना योगींबा मा म्हणाल्या म्हणजे शारदा माताजींना मिरची पाहिजे पण खूप तिखट मिरची पाहिजे तर बाजारात जाऊन मिरची घेऊन ये बरं आता त्रिगुणात ते मिरची आणायला गेले बाग बाजारपासून सुरू केलं दीड मैलपर्यंत चालत गेले बाग बाजार ते बारा बाजार आणि रस्त्यामध्ये जेवढे काही मिरची दुकान होते त्या सगळ्या दुकानामधून ते मिरची घ्यायचे आणि आपली चव घेऊन बघायचे तिखट आहे की नाही म्हणून कारण त्यांना सांगितलं होतं की माताजींना तिखट मिरची पाहिजे आता इतके ते इतके दुकानं ते फिरले शेवटी एका दुकानामध्ये त्यांना खूप तिखट मिरची मिळाली पण तोपर्यंत शारदाची जीभ लाल झालेली होती त्याच्यावरती फोड आलेले होते सुजलेली होती त्याची पर्वा केली नाही माताजी म्हणाले की बघ शारदाची किती गुरुभक्ती आहे त्यानं हे सगळं माझ्यासाठी केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे माताजींवरती भक्ती यापैकी एक आना जरी आपल्यामध्ये आली ना तरी आपला उद्धार होऊन जाईल म्हणजे कशाप्रकारे गुरु भक्ती पाहिजे कशाप्रकारे माताजींवर भक्ती कारण माताजींना ओळखलं होतं की त्यांच्या कृपेनं सगळं काही प्राप्त आहे ते आपल्या दुर्गेचा फोटो ठेवायचे ऑफिसमध्ये आणि मग उद्बोधनचं कार्य सुरू करायचे तेव्हा अशा प्रकारे आपण बघतो की माताजींवरती पण त्यांची भक्ती होती आता व्यवस्थित सुरू होतं सगळं तिकडे स्वामी तुर्यानंद महाराज अमेरिकेत कार्य करत होते त्याने चार वर्षापर्यंत खूप कठोर परिश्रम केले तपस्या केली शांती आश्रम उभा केला पण त्यानंतर मात्र त्यांची तब्येत बिघडली म्हणून स्वामीजींनी त्यांना परत यायला सांगितलं आता तुर्यानंदजी परत यायला निघाले आणि स्वामीजींना कदाचित माहिती असेल की तुर्यानंद, परेंत के तुर्यानंद परत येईपर्यंत माझं शरीर कदाचित राहणार नाही किंवा तुर्यानंद पुन्हा परत जाणार पण नाही म्हणून स्वामीजींनी अगोदरच व्यवस्था करून ठेवलेली होती त्यांनी त्रिगुणातितानंदजींना बोलावलं आणि सांगितलं की म्हणे त्रिगुणातिता अमेरिकेत जाण्यासाठी तयार राहा स्वामीजींचं शरीर जाण्याअगोदर एकोणीसशे दोनलाच सुरुवातीला सांगितलं की तू अमेरिकेत जायसाठी आता तू तयार राहा तेव्हा स्वामी त्रिगुणातिता महाराजांनी उद्बोधनच्या कार्यालयाची जबाबदारी स्वामी शुद्धानंदींवरती दिली कारण त्यावेळेस स्वामी शुद्धानंदजी ते ब त्यांना मदत करायचे तेव्हा संपूर्ण जबाबदारी त्यांनी शुद्धानंदजींवर दिली आणि स्वतः ते तयारी करायला त्यांनी सुरुवात केली सुरुवात करत असतानाच आपल्याला माहिती आहे चार जुलै एकोणीसशे दोनला स्वामीजींनी समाधीद्वारे देहत्याग केला त्यामुळे लगेच काही जाणं झालं शक्य नाही थोडा त्यांना उशीर झाला तोपर्यंत तुर्यानजी महाराज पण भारतामध्ये आले आणि त्यांनी पण सांगितलं की मी आता काही अमेरिकेत परत जाणार नाही तेव्हा स्वामी त्रिघुनाथितानंदजी अमेरिकेत जायला तयार झाले त्यांनी दोन हजार एकोणीसशे दोनमध्ये एकोणीसशे दोनमध्ये प्रवास सुरू केला आणि एकोणीसशे तीनच्या जानेवारीमध्ये ते तिथे पोचले एकोणीसशे तीन स्वामी त्रिगुणतानंदजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे पोचले त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं काही दिवस त्यांनी विश्रांती घेतली आणि लगेच कार्याला सुरुवात म्हणजे बघा इथे भारतामध्ये असताना त्यांनी केवढं कार्य केलं आता अमेरिकेत जाऊन कार्य करायचं आहे कार्याचा विस्तार करायचा आहे तिथे अमेरिकेत गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी व्याख्यानं सुरू केली रविवारी दोन व्याख्यानं घ्यायचे सकाळी एक व्याख्यान संध्याकाळी एक व्याख्यान त्यासोबत भजनं वगैरे असायची त्यानंतर सोमवारी ते गीतेवरती क्लास घ्यायचे आणि दर गुरुवारी उपनिषदावरती ते बोलायचे म्हणजे बघा आठवड्याचे चार क्लासेस आणि परत भजन स्तोत्र पूजा हे सगळं ते करायचे त्यांना कार्याचा व्याप वाढवायचा होता त्यांच्या काही शिष्यांनी त्यांना आग्रह केला की महाराज लॉस एंजेलिसला तुम्ही एक सेंटर सुरू करा तिथे पण खूप डिमांड आहे मागणी आहे तिथे पण बरेच वेदांताचे फॉलोवर आहे तेव्हा स्वामी त्रिघुनाथनजी महाराजांनी चार चारशे पाचशे मैल दूर सॅन फ्रान्सिस्कोपासून पाचशे मैल दूर अंतरावर लॉस एंजलस तिथे एक केंद्र सुरू केलं <coughs> म्हणजे बघा एक वर्षामध्ये त्यांनी दुसरं केंद्र सुरू केलं पण फार लांब होतं त्यामुळे दोन्ही सेंटर मॅनेज करणं त्यांना जरा अवघड जाऊ लागलं म्हणून त्यांनी मठाला विनंती केली आणि मठाने एक स्वामीजी पाठवले स्वामी, स्वामी सच्चिदानंद ते गेले मग लॉस एंजलीसला आणि मधूनमधून शारदा प्रसन्न महाराज तिथे जायचे तेव्हा बघा एका वर्षात एक वर्षा केंद्र सुरू केलं एवढंच नव्हे तर परत आल्यानंतर तिथे केंद्र सुरू केल्यानंतर त्यांना आता जागा कमी पडू लागली विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली क्लासला त्यांनी मग असं ठरवलं की आता आपण मंदिर बांधलं पाहिजे एकोणीसशे पाचमध्ये मंदिराच्या भूमिपूज पुझ, भूमिपूजा करण्यात आली मंदिरासाठी आता भूमिपूजन झालं आणि एकोणीसशे सहामध्ये मंदिराचं उद्घाटन पण झालं एक वर्षामध्ये मंदिर बांधून पूर्ण आता भव्य मंदिर म्हणजे संपूर्ण पाश्चात्य जगामधलं पहिलं हिंदू मंदिर पहिलं रामकृष्णांचं मंदिर झालं सॅन फ्रान्सिस्कोला आणि ते बांधण्याचं श्रेय जाते स्वामी त्रिघुनादानंदी महाराजांना मंदिराची उभारणी केली मंदिर बांधलं त्या मंदिरात आता पूजा अर्चा सगळं रेग्युलर व्याख्यानं वगैरे व्हायला लागली हॉल थोडा मोठा केला त्यानंतर त्यांना वाटलं की आपल्याकडे आता इथे भरपूर जागा आहे त्यामुळे आपण तरुणांना तयार केलं पाहिजे म्हणून त्यांनी बारा तरुणांचं एक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं बारा तरुण त्यांनी निवासी तरुण त्यांनी ठेवून घेतले तिथे आश्रमात ते नोकरी तर करायचे पण सकाळी संध्याकाळी आश्रमाची सगळी कामं करायचे आणि स्वामी त्रिघुनाचारंजी महाराज त्यांच्यासाठी क्लासेस घ्यायचे त्यांना योग्य मार्गदर्शन करायचे त्यांना माहिती होते की यांच्यामधूनच भविष्यातले आपले कार्यकर्ते निर्माण होणार आहे म्हणून त्यांनी त्यांच्यावर जास्त फोकस केला त्यांच्याकडून तपस्या करून घेतली काही मुली पण होत्या त्यांना पण अशा प्रकारचं जीवन जगायचं होतं तेव्हा स्वामीजींनी स्वामी त्रिघुनादित्यानंदजींनी एक घर भाड्याने घेतलं तिथे मुलींसाठी एक कॉन्व्हेंट सुरू केली ह्या नोकरी करणाऱ्या मुली तिथे राहू लागल्या मधूनमधून महाराज जाऊन त्यांचे क्लासेस घ्यायला लागल्या त्या आश्रमामध्ये येऊन क्लासेस अटेंड करायला लागल्या म्हणजे बघा हळूहळू प्रचार आणि प्रसाराचं कार्य सुरू झालं आश्रमामध्ये एक बुकस्टॉल सुरू केलं बुकस्टॉल सुरू केलं त्यामध्ये वचनामृताचं त्यांनी काही भागाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं ते सगळ्या लोकांना वाटू लागले म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्य त्यांचा आरंभ झालं कार्य सुरू आहे तिथे त्यांना वाटलं की आता आपण कार्याचा प्रचार तर करत आहो आपण आता एक मॅग्झिन काढलं पाहिजे त्या माध्यमातून लोकांपर्यंत हे विचार जातील म्हणून त्यांनी एक मॅग्झिन सुरू केलं बघा नियतकालिक सुरू केलं व्हॉइस ऑफ फ्रीडम इंग्रजीमध्ये त्याने व्हाइस ऑफ फ्रीडम सुरू केलं मंथली मॅग्झिन त्याची वर्गणी त्याचे सभासद आणि त्या माध्यमातून सुद्धा ते प्रचाराने प्रसार करू लागले त्या व्यतिरिक्त शांती आश्रम होताच स्वामी तुर्यानंद महाराजांनी तिथे बरंच काही कार्य केलेलं होतं आता त्या शांती आश्रमाची जबाबदारी यांच्या खांद्यावर आली महाराजांनी त्याकडे पण लक्ष दिलं तिथे गुरुदास महाराज अतुलानंद जी त्यावेळेस तिथे बघायचे इन्चार्ज म्हणून तेव्हा ती जबाबदारी स्वामी स्वामी त्रिघुनाथानंदीने स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि दरवर्षी एक महिन्याचं आध्यात्मिक शिबीर तिथे घ्यायचे एक महिना आणि एक महिन्यामध्ये सतत एक महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना तीस ते चाळीस विद्यार्थी घेऊन जायचे रात्रंदिवस त्यांचं तिथे अध्ययन स्वाध्याय साधन भजन प्रार्थना हे सगळं व्हायचं म्हणजे ज्या ज्या लोकांनी ते आध्यात्मिक शिबिर अटेंड केलं ते आयुष्यभर विसरू शकले नाही म्हणजे आज आम्ही जे काही आहोत तो आमच्यावर झालेला त्या शिबिरामधला परिणाम आहे अनेक विद्यार्थ्यांची जीवनं बदलून गेली म्हणजे एक महिन्याचं सखोल ट्रेनिंग आणि ते पण साधूच्या संघात राहून दरवर्षी महाराज करायचे त्यांना नवीन नवीन कल्पना सुचायच्या त्यांना वाटलं की आपण एक वेदांत कॉलनी केली पाहिजे बघा किती एनर्जी आहे आणि खूप सुंदर आयडिया आपण एक वेदांत कॉलनी केली पाहिजे म्हणून त्यांनी दोनशे एकर जमीन विकत घेतली दोनशे एकर त्यामधली पंचवीस एकर जागा त्यांनी सोसायटीसाठी ठेवली वेदांत सोसायटीसाठी पंचवीस एकर ठेवली बाकी जागा जी होती ती वेदांताचे जे विद्यार्थी आहे पस्तीस विद्यार्थ्यांना पाच पाच एकर जमीन वाटून दिली त्या सगळ्या वेदांताचे जे फॉलोअर होते त्याने आपापली आप घरं बांधली तिथे आता बघा मध्ये केंद्र वेदांत सेंटर आणि आजूबाजूला कॉलनी आणि त्या कॉलनीमध्ये सगळे कोण वेदांताचे फॉलोअर त्यांनी आपापली आप घरं बांधली बगीचा केला शेती करू लागले म्हणजे एक नवीन प्रकारची वसाहत निर्माण झाली जे लोकांसाठी एक आदर्श झाला की कशाप्रकारे वेदांताच्या पद्धतीनं आपण जीवन जगू शकतो हे महाराजांना दाखवून द्यायचं होतं आठवड्यातून एकदा जाऊन बघायचे तिथे काय सुरू आहे ते आणि ते सगळे लोक महाराजांचे व्याख्यान ऐकायला यायची म्हणजे ही नवीन संकल्पना होती की एक नवीन सोसायटी तयार करायची नवीन वसाहत सुरू करायची वेदांत कॉलनी सुरू करायची आणि त्या माध्यमातून प्रचार करायचा म्हणजे आता मोजक्या लोकांवरती जास्त प्रभावीपणे आपण कार्य केलं पाहिजे तेव्हा ते, ते भविष्यामध्ये हा प्रचाराने प्रसार करू शकेल हा त्यामागचा उद्देश होता जे जवळजवळ बघा चौदा वर्ष तिथे ते, ते राहिले पण ह्या चौदा वर्षाच्या पिरियडमध्ये त्यांनी किती मोठ्या प्रमाणावर कार्य केलं त्यांचं जीवन म्हणजे आपल्याला प्रेरणा देणार आहे सगळं कार्य बिलकुल बारकाईनं करायचे लक्ष लावून करायचे कधीही चूक करायची नाही ठाकूरांचं कार्य म्हणून करायचे शरीराकडे बिलकुल पर्वा नाही एक खाली सतरंजी टाकायचे वरून एक स सतरंजी घ्यायचे आणि झोपायचे उशी नाही हाताचा हे घ्यायचे आधार घ्यायचे म्हणजे विद्यार्थ्यांसमोर त्यांनी आपलं जीवन जगून दाखवलं त्यांच्याकडून कठोर तपस्या करून घेतली त्यांनी कुठेही कॉम्प्रमाइ केलं नाही त्यानंतर एकोणीसशे चौदामध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिसमस साजरा करण्यात आला ख्रिसमसचा उत्सव आणि सकाळी सहापासून तर संध्याकाळी नऊपर्यंत महाराज एकाच ठिकाणी बसून राहायचे बघा तिथेच पूजा तिथेच चॅन्टिंग आणि तिथेच दिवसातून तीन लेक्चर मग ठाकुरांची जयंती असो की माताजींची असो की स्वामीजींची असो प्रत्येक जयंतीला सकाळी सहापासून तर संध्याकाळी नऊपर्यंत महाराज एका आसनावर बसून राहायचे स्वतः पूजा करायचे चॅन्टिंग करायचे त्यानंतर लेक्चर घ्यायचे पुन्हा पूजा सुरू करायचे म्हणजे दिवसभर ते तिथे आध्यात्मिक वातावरण मेंटेन करायचे की जेणेकरून विद्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव पडेल तेव्हा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौदालासुद्धा ख्रिसमसईव त्यांनी त्या प्रकारे साजरा केला आणि सत्तावीस डिसेंबरला महाराजांचं आश्रमामध्येच सभागृहामध्ये व्याख्यान होतं त्यांनी व्याख्यान सुरू केलं समोरच्या लाईनवरती समोरच्या पहिल्या लाईनमध्ये बेंचवर एक तरुण विद्यार्थी बसला होता तो महाराजांचा जुना विद्यार्थी होता त्यानं जे क्लासेस अटेंड केलेले होते पण मधल्या काळात त्याच्या डोक्यामध्ये फरक पडला त्यामुळे महाराजांचं व्याख्यान सुरू असतानाच त्यांनी एक बॉम्ब घेऊन त्या स्टेजवर फेकला तो बॉम्ब फुटल्याबरोबर त्यामधून निळा धूर निघायला लागला आणि सगळं ऑडिटोरियम त्या धुराने भरून गेलं काही दिसत नव्हतं स्टेजवरती सगळ्या धूर निघून गेल्यानंतर बघितलं की ज्या मुलांनी बॉम्ब फेकलेला होता तो स्वतःच त्यामध्ये मेला आणि महाराजांना शरीरावरती खूप इजा झालेल्या होत्या खूप जखमा झालेल्या होत्या तेव्हा त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं खूप पेन एवढ्या व्यथा आणि शरीरावर एवढ्या सगळ्या मार पण सगळं त्यांनी शांतपणे सहन केलं जवळजवळ दहा बारा दिवस खूप त्यांना कष्ट झाले त्यानंतर चौदा तारखेला ते म्हणतात चौदा जानेवारीला त्यांच्या शिष्याला बोलावतात आणि म्हणतात की उद्या स्वामी विवेकानंदांची जन्मतिथी तिथीप्रमाणे तिथीप्रमाणे स्वामींची जन्मतिथी होती पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला उद्या मी शरीर सोडणार त्यांनी स्वतः एक दिवस अगोदर सांगितलं की उद्या मी शरीर सोडणार आणि बरोबर पंधरा तारखेला त्यांनी आपल्या मर्तदेहाचा त्याग केला म्हणजे बघा स्वामी त्रिघुनादितानंदजी महाराजांनी तीनला तिथे गेले आणि पंधराला शरीर गेलं म्हणजे बारा वर्षामध्ये केवढं मोठं कार्य तिथे उभं केलं नियतकालिक सुरू केलं कॉन्व्हेंट सुरू केलं मंदिर बांधलं एक सेंटर सुरू केलं वचनवधा प्रचार केला व्याख्यानं दिली बाहेर आणि आश्रमात म्हणजे ते सेंटर स्वामीजींनी सुरू केलेलं होतं त्या त्यानंतर तुर्याणजी महाराजांनी तिथे योगदान दिलेलं होतं त्यानंतर स्वामी त्रिघुनाथांजी तिथे गेले म्हणजे त्या सेंटरची भरभराट व्हावी म्हणून ह्या लोकांनी किती आपला प्राण होतून तिथे कार्य केलं शेवटी प्रकाशांजी महाराजांना तिथे असिस्टंट म्हणून पाठवण्यात आलं शेवटी शेवटी आणि त्यांनी जो उपदेश दिला त्यांचा उपदेश भरपूर आहे पण आपल्याला काही तेवढं बघायची वेळ नाही पण एकदम ब्रीफमध्ये तिथे जे विद्यार्थी असायचे त्यांना ते कशाप्रकारे घडवायचे काय करायचं आणि काय करायचं नाही हे त्यांना स्पष्टपणे सांगायचे आणि कुणी आज्ञेचं जर पालन केलं नाही तर कधीकधी त्यांच्यावर रागवायचे पण त्यांनी कधीही कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही साधन भजन ध्यान धारणा हे सगळं ते मुलांकडून करून घ्यायचे तेव्हा थोडक्यामध्ये आपण त्यांचे उपदेश बघूया कारण ते मुलांच्या खोलीमध्ये लिहून ठेवायचे की जेणेकरून मुलांना प्रेरणा मिळेल ते काय म्हणतात ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे आणि करा करायलाच पाहिजे इटर्नल विजिलन्स इज द प्राईस ऑफ लिबर्टी इटर्नल विजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी हे अमेरिकेमध्ये ते वाक्य फेमस आहे म्हणजे तुम्हाला जर लिबर्टी पाहिजे असेल मुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही नेहमी जागृत असलं पाहिजे इटर्नल विजिलन्स तुम्ही थोडं जरी दुर्लक्ष झालं तुमचं तरी तुमचा पाय घसरला समजा म्हणजे तुम्हाला खूप सावधपणे तुमच्या ध्येयाकडे गेलं पाहिजे इथे आध्यात्मिक मुक्ती म्हटलं आहे भ म्हणजे राजकीय स्वातंत्र्य नाही तर आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खूप सावध राहिलं पाहिजे इटर्नल विजिलन्स इज द प्राईस ऑफ लिबर्टी तेव्हा कुठे मुक्ती मिळते त्यानंतर लिव्ह लाईक ए हर्मिट बट वर्क लाईक ए हॉर्स एखाद्या योग्याप्रकारे जीव योग्याप्रमाणे जीवन जगा हरमिट म्हणजे तपस्वी जे तपस्व्याप्रमाणे त्यागमय जीवन जगा पण घोड्यासारखं काम करा आळसामध्ये वेळ गमावू नका रात्रंदिवस मेहनत करा पण माझं तुमचं जीवन कसं पाहिजे साधं पाहिजे तिथे कुठे लक्झरी नको म्हणजे तपस्व्यासारखं जगा पण प्रचंड कार्य करत राहा डू इट नाऊ कोणतेही काम पोस्टपोन करू नका आत्ताच्या आत्ता करा तुम्हाला सांगितलं असेल ना कल सो आज कर आज अभी कर आत्ताच ते कार्य संपून टाका नंतर करेल उद्या करेल परवा करेल असं करत जाऊ नका डू इट नाऊ तुम्हाला आत्ताच ते करायचं आहे उद्याच्या दिवस येईल की नाही आपल्या जीवनामध्ये याची काही गॅरंटी नाही त्यानंतर वॉच अँड प्रे हे पण फेमस कोटेशन आहे म्हणजे प्रार्थना करा आणि बघा जे बघा तुम्हाला त्या प्रार्थनेचे अनुभव यायला लागतील त्याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागतील सतत भगवंताला प्रार्थना करा वॉच अँड प्रे तुमच्या मनावर वॉच ठेवा आणि प्रार्थना करा एकाग्र चित्तानं प्रार्थना करा तुम्हाला परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही डू ऑर डाय बट यू विल नॉट डाय म्हणजे आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी मरण आलं तरी हरकत नाही पण मी हे करणारच मी माझ्या जीवनाचे ध्येय साध्य करणारच करता करता मला मृत्यू आला तरी चालेल पण इथे महाराज म्हणतात की काळजी करू नका तुम्ही काही मरणार नाही प्रयत्न केल्यामुळे काही कोणी मरत नाही डू ऑर डाय बट यू विल नॉट डाय म्हणजे ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या सतत महाराज त्यांच्या मनावर बिंबवायचे आणि त्यानंतर काय करायचे नाही हे पण त्यांनी सांगितलं बघा डोंट डोंट लाय लक्षात ठेवा डोंट लाय डोंट बी अ हिपोक्रिट डोंट हाईड डोंट प्रिटेंड डोंट डिफेंड डोंट कम्पेअर डोंट बी सुपरफिशियल डोंट एक्सप्लेन डोंट आर्ग्यू डोंट एक्सपेक्ट डोंट एनक्वायर डोंट इमॅजिन डोंट बी सेन्सिटिव्ह डोंट बी निग्लिजन्स इन एनिथिंग डोंट लूज फेथ डोंट ओन डोंट पझेस डोंट प्रोवाइड डोंट बी नेगेटिव डोंट बी रिबिलियस डोंट बी हाउटी डोंट बी ॲबसेंट माइंडेड डोंट क्रिटिसाइज एवढे मंत्र महाराजांनी दिले आहे आणि ते म्हणाले की तुम्ही याचं जर पालन केलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल एकदा परत तुम्हाला मी वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील डोंट लाय खोटं बोलू नका डोंट बी हिपोक्रिट डोंट हाईड डोंट प्रिटेंड डोंट डिफेंड डोंट कम्पेअर डोंट बी सुपरफिशियल डोंट एक्सप्लेन डोंट आर्ग्यू डोंट एक्सपेक्ट डोंट एन्क्वायर डोंट इमॅजिन डोंट बी सेन्सिटिव्ह डोंट बी निग्लिजंट इन एनीथिंग डोंट लूज फेथ डोंट ओन डोंट पझेस डोंट प्रोव्हाइड डोंट बी नेगेटिव डोंट बी रिबिलियस डोंट बी हॉटी डोंट बी ॲबसेंट माइंडेड अँड डोंट क्रिटिसाइज एवढे सूत्र महाराजांनी आपल्याला दिलेले आहे म्हणजे अगदी ब्रीफमध्ये त्यांनी आपला उपदेश दिलेला आहे की ह्या गोष्टी तुम्ही करू नका आणि ह्या गोष्टी तुम्ही अवश्य करा केल्याच पाहिजे तर तुम्ही तुमच्या जीवनाचं जे जी उद्देश आहे ती मुक्ती ती प्राप्त करून घ्याल अशा प्रकारे या महापुरुषाचं जीवन आपण बघतो स्वामी त्रिगुणातितानंदजी महाराज शारदा प्रसन्न आणि कर्मवीर प्रकारे कुशल कर्म करून दाखवलं योग कर्मसुकौशल तोस्तकरा योग आहे कर्मकुशलता हाच योग आहे आणि तो इथे महाराजांनी जगून दाखवला जीवनामध्ये तेव्हा अशा प्रकारे स्वामी त्रिगुणादित्यानंद महाराजांचं जीवन आपण बघितलेलं आहे त्यांचे उपदेश पण आपण थोडक्यामध्ये बघितलेले आहे तेव्हा आज आपण या दुसऱ्या भागाला इथेच विराम देऊया आज आपलं चिंतन इथेच थांबवूया आणि पुढल्या वेळेस आपण अजून एखाद्या शिष्याचं जीवन बघण्याचा प्रयत्न करू तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथे विराम देऊ नमस्कार धन्यवाद ओ, सर्वे भवन्तु सुखिन सर्वे संतु निरामया, सर्वे भद्रा पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु